माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नामस्मरणाची भक्ती एकदा का जडली की नामाची शक्ती वाढत जाते. त्याचा दृश्य परिणाम असा होतो की मन खंबीर आणि दृढ होते, वासनाकोश नष्ट होतो, काहीही हवे ही भावना सुप्त होते, मन स्वच्छ आणि निर्मळ होते. केवळ भगवंत विचाराने मन भरून जाते. एक लक्षात घ्या की नाम हे भगवंताची कृपा झाल्याशिवाय रंध्रारंध्रात शिरत नाही. म्हणजे पुन्हा हा भगवंत कृपेचाच खेळ आहे. त्यासाठी पूर्व पुण्यगाठीशी लागते. म्हणून सत्संगात राहा. मंडळी, काशीक्षेत्री काशीकर शास्त्री नावाचे एक अत्यंत विद्वान आणि शास्त्रनिपुण असे निस्पृह वृत्तीचे सज्जन गृहस्थ राहत होते. योगशास्त्रात त्यांना काही शंका होत्या. आत्मनात विवेकाच्या संदर्भात त्यांना चर्चा करायची होती. परंतु चर्चेतून समाधान व्हावे अशा योग्यतेचा जिज्ञासू विद्वान माणूसच त्यांना सापडत नव्हता. अनेक क्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. योगी पुरुष, संन्यासी, विद्वान सर्व माणसे त्यांना भेटायची. परंतु समाधानाचा क्षण काही काशीकर शास्त्रांना लाभत नव्हता. काशीहून रामेश्वरापर्यंत त्यांनी यात्रा केली. परंतु कुणीही त्यांच्या योग्यतेचा माणूस भेटला नाही. परतीच्या प्रवासात एका रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की अक्कलकोटास जा, तेथे तुझ्या सर्व शंकांचे निरसन होईल. शास्त्रांना अक्कलकोट कुठे आहे हे माहीत नव्हते. परंतु त्यांनी अक्कलकोटचा रस्ता शोधून काढला आणि ते अक्कलकोटात येऊन पोहोचले. स्वामींचे दर्शन झाले. मात्र काशीकर शास्त्रांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. स्वामींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, बाजूला जाऊन बसले आणि ते सतत एकटक स्वामींकडे पाहतच राहिले. स्वामींच्या सहवासात ते महिनाभर होते. त्यांनी स्वामींना काहीही विचारले नाही. ते फक्त स्वामींकडे समाधानाने पाहत राहायचे. एक दिवस स्वामी पहाटे उठून मैदर्गीला गेले होते. मैदर्गीपासून जवळच नाथांचा मठ होता. तेथे जाऊन आसन मांडी घालून बसले. त्यांच्या भोवती सेवेकरी उभे होते. काशीकर शास्त्रीसुद्धा तेथे आले. स्वामींना पाहून त्यांनी दंडवत घातले. पुन्हा हात जोडून उभे राहिले. ते सारखे दंडवत घालत होते आणि हात जोडून उभे राहत होते. शास्त्र्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रूच्या धारा लागल्या होत्या. खूप वेळ हे चालले होते. स्वामी शांतपणे काशीकर शास्त्रांकडे पाहत होते. सेवेकरांना काय चालले आहे हेच लक्षात येईना. ना स्वामी बोलत होते ना काशीकर शास्त्री. त्यानंतर काशीकर शास्त्री स्वामींच्या जवळ बसले. स्वामींनी त्यांच्या माथ्यावर हात ठेवला. त्या क्षणी काशीकर शास्त्र्यांच्या मनातल्या शंकांचे पूर्ण निरसन झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांना जे हवे होते ते स्वामींनी दिले होते. तेव्हा त्यांना एका गोष्टीचे ज्ञान झाले की स्वप्नदृष्टांतसुद्धा स्वामींनीच घडवला होता. योगमार्गातल्या अंतिम टप्प्यांपर्यंत काशीकर शास्त्री सहजपणे येऊन पोहोचले होते. समाधी अवस्था त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आली होती. काशीकर शास्त्री थोडे दिवस स्वामींपाशी राहिले आणि एक दिवस स्वामींचा निरोप घेऊन निघून गेले. तर मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन कथेसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.